मिताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। नांदेडमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने नदीकाठचे अनेक मार्ग बंद झाले। दरम्यान शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली। मुसळधार पावसामुळे वाहतूक बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले। हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पैनगंगा नदीकाठच्या बोरगडी, वारंगटा कळी, मंगळूर, खैरगाव परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे वाहतूक बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाली आहे। दरम्यान सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेतील मुलींना घेऊन जाणारी बस अनेक नाले पार करत गेली आहे, परंतु खैरगावच्या नाल्यावरून कमरेहून जास्त पाणी वाहू लागल्याने वेळीस बस चालकाने प्रसंगावधान राखून बस पुढे न नेता परत हिमायतनगरकडे आणली आहे। पुलावरून कमरे एवढं पाणी होतं, पाण्यामधून पुढे घालायचं म्हणजे धोकाच असतं ना। बर, त्याच्यावर सगळ्या सुरक्षित तिथं थांबलो, एक तास थांबलो, पाणी काही कमी झालं नाही, अर्धा पूल कच्चा वाहून गेलाय, त्याच्यामुळे गाडी रिवर्स येते, 1 ते 1.5 किलो गाडी रिवर्स घेतली, तिथं पाणी कमी, तिथून रिवर्स गाडी वळवून सुरक्षित तिथं गाडी मुलींना सोडलं मी, आणलं सोडून। पाणी कमी होईल म्हणून आम्ही वाट पाहिली, पण पाणी कमी काय होत नव्हतं, पुढे गाडी जाईल वाटलं, पण गाडी घेतली तशीच, मुलीच्या म्हणण्यानुसार गाडी पुढे घेतली आणि पुढे गेल्यानंतर मात्र मांडे इतकं पाणी पुढावून वाहत गेलं वारण टाकीच्या समोर, आणि तिथं मात्र म्हटलं ड्रायव्हर साहेबाला गाडी तुम्ही पुढे नेऊ नका, आपल्या गाडीत 101 मुली आहेत आणि ही जबाबदारी फार मोठी आहे, आपण काही एवढ्या लेकरायला घेऊन वाहत जायचं काय असं म्हटलं आणि त्यांना पुढे जाऊ दिलं नाही आणि तिथं थांबवली। बस मध्ये शेकडो मुलींना येथील श्री पंचपरमेश्वर मंदिरात सोडले। एकूणच पावसामुळे चिमुकल्या विद्यार्थिनींना मंदिरातच कुडकुडत रात्र जागून काढावी लागली आहे। मंदिर कमिटी गावातील स्वयंसेवक युवक, शाळेचे शिक्षक यासह सर्वांनी मुलींचा जेवणाची सोय करण्यात आली, तसेच किनवट हिमायतनगर मार्गावरील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने संथगतीने करून अर्धवट असल्यामुळे रस्ता चिखलमय झालाय। प्रतिनिधी जांबुवंत मिराशे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। औरंगाबाद देवी पथक सिडको हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिसांनी टीव्ही सेंटर भागात सापळा रचून भावी डॉक्टर BHMS या अट्टर मोटरसायकल चोराला अटक केली आहे। आरोपीकडून 19 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। सिडको पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला 2 अट्टर दुचाकी चोर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार टीव्ही सेंटर भागात पोलिसांनी सापळा रचला। या ठिकाणी काही वेळात 2 दुचाकी स्वार तेथे आले। डीबीच्या पथकांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। त्यांना सिडको पोलीस ठाण्यात आणले व त्या आरोपींनी औरंगाबाद शहरातून 19 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। यात 11 होंडा शाईन व अन्य कंपनीच्या 8 दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। जळगाव येथे BHMS डॉक्टरकीचे शिक्षण घेणारा नजीम बने खाव पठाण व विजय कुंडलिक दिवटे अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत। मंदिराने आमचे डीबी प्रमुख जे आहेर साहेब आहेत, BR आहेर यांनी आम्हाला सूचना दिल्या आणि त्या सूचनाप्रमाणे आज सकाळी आम्ही टीव्ही सेंटर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना आमचे गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल बनकर आणि आहेर साहेब हे एका गाडीवर असताना त्यांना एक माहिती मिळाली की M2 भागामध्ये एक मोटरसायकलवर 2 संशयित लोक फिरत आहे, त्यावरून त्यांनी ती माहिती आम्हाला शेअर केली। आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सनी सापळा लावला आणि बातमीत नमूद ठेवणाऱ्या लोकांची आम्ही पाहणी केली असता ते लोक आम्हाला दिसून आले, आम्ही त्यांचा पाठला करून त्यांना पकडलं आणि विश्वासात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले। त्या एकाने त्याचा विजय डिवटे आणि दुसरा हा नाजीम खान पठाण, दोन्ही राहणार नाचणीवर असं सांगितले, त्याच्यामुळे ते इथले रहिवासी नसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकल संदर्भात आम्ही थोडक्यात त्यांना विचारपूस केली, त्यांनी उडावडीचे उत्तर दिले, त्यावरून त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पोस्ट शिडकोत आणले। प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स। झाडे नसल्यामुळे सतत दुष्काळ पडत आहे, त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे असे आव्हान सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले। तागडगाव येथील गंगाई नक्षत्रवन लागवड व वन्य निसर्गोपन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, लेखक अरविंद जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी साईमा पठाण, वनपाल फुंदे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले।
बस तुम्ही बाकीचे टाका मात्र प्रतिनिधी वासुदेव शिंदे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। हदगाव तालुक्यात तामसा येथे शनिवारी आठवडी बाजार भरत असतो, मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आठवडी बाजारामध्ये चिखलाची दलदल निर्माण झाली आहे। यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांवर चक्क रस्त्यावरच भाजीपाल्याचे दुकान लावून बसण्याची वेळ आली आहे। यामुळे भाजीपाला व्यापाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय। ग्रामपंचायतीला आठवडी बाजाराच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता, परंतु आठवडी बाजारातील विकास म्हणावा तसा झाला नसल्याने शासनाच्या निधीबाबत संबंधित गुत्तेदारांनी फसवल्यामुळे आठवडी बाजारात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले। त्यातच हा राज्य रस्ता असल्यामुळे वाहनांची कोंडी देखील निर्माण होताना दिसून येत आहे। तेव्हा ग्रामपंचायतीने भाजीपाला व्यापाऱ्यांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी भाजीपाला व्यापाऱ्यांकडून होत आहे। प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज हदगाव। हिंगोली जिल्ह्यामधील कारवाडी गावाला आतापर्यंत रस्ता झाला नाहीये, मात्र या गावात रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रात्रीच्या सुमारास भर पावसात खाटेवर नेण्यात आले। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एवढी दयनीय अवस्था आहे की रस्त्याअभावी चक्क एका महिलेला 2 किलोमीटर पर्यंत खाटेवर नेण्यात आले। इकडे प्रशासन सांगते की आम्ही त्या कारवाडी गावला रस्ता बनवून दिलाय, प्रशासनाने रस्ता केलेला आहे असे कलेक्टर साहेबांनी वर्तमान पत्रात सांगितले। तसेच करवाडी गावाला अँब्युलन्स येत नाहीये, तुम्ही त्या अगोदर महिलेला हरवाडी किंवा नांदापूर पर्यंत घेऊन या असे उत्तर सामान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिले। जर प्रशासनाने रस्ता बनवला आहे तर अँब्युलन्स का जात नाही असा हिंगोली प्रशासनाचा खोटारडेपणा आता चव्हाट्यावर आलाय। प्रतिनिधी बाळाजी देशमुख सह आधार न्यूज। इस्लापूर येथे किनवट तालुक्यातील भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात अनेक स्थानिक लोकांनी आपला सहभाग दर्शवला होता। इस्लापूर हे जिल्हा परिषद सर्कल असून यामध्ये वेगवेगळ्या स्थानिक लोकांनी नेत्र तपासणीसाठी सहभाग घेतला होता, आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली। हा नेत्र तपासणीचा कार्यक्रम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक दत्ता पाटील कोकाटे यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी गजानन वानोळे सह आधार न्यूज मुंबई डेक्स। अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या सूचना। अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतलाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांकडे सुपूर्त करूनच शाळा सोडण्याची जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सूचना दिल्यात। रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 1, 2 आणि 3 वरील लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात पाऊस 140 mm पेक्षा जास्तीचा पडलेला आहे आणि अनेक भागामध्ये पाणी वॉटरलॉगिंग झालेलं आहे आणि त्यामुळे मी कलेक्टर, कमिशनर, डिझास्टर मॅनेजमेंट, स्टेट डिझास्टर या सगळ्यांना फोनवर बोललो आहे, सूचना दिलेल्या आहेत। सगळी टीम अलर्ट ठेवण्याच्या सूचना आहेत। मोटरबोट असतील, इतर जे काही साहित्य असेल हे सगळं म्हणजे पूर्णपणे रेस्क्यू टीम ही अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कुठेही काही दुर्घटना घडू नये यासाठी सगळ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नेमका आता शाळांना सुट्टी दिलेली आहे, त्याबरोबर शाळांना सुट्टी दिलेली आहे, त्याचबरोबर काही ऑफिसेसमध्ये देखील लोकांना येण्याची अडचण आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी मी त्या संदर्भात बोललेलो आहे आणि जे जे काही प्रिकॉशनरी मेजर घेता येतील त्या सगळ्या खबरदारी आणि दक्षता घेतल्या जातील, जेणेकरून कुठल्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, स्टेट डिझास्टर आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांनाच अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अलर्ट किती वेळापुरतं आहे? आता परत 3-3:30 परत काहीतरी भरती आहे, हायटाईड आहे आणि त्यामुळे या सगळ्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे।
तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलाय. भातसा धरण भरल्याने भातसा धरणाचे पाचही दरवाजे आता 1.5 मीटरने उघडले आहेत. त्यामुळे सावरशेतच्या पुलावरून पाणी जाते. असाच पाऊस सुरू राहिल्यास भातसा नदीच्या सापगाव पुलावरून पाणी जाऊ शकतं. धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुट्टी जाहीर केली आहे. तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात येते. तालुक्यात असाच पाऊस राहिल्यास धरणाचे दरवाजे अजून उघडण्याची शक्यता आहे. पावसामुळे तालुक्यातील वाशिंद सावरशेत पूल बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी, दहिसर, ठाणे, नवी मुंबई, कांदिवली, सांताक्रूज, गोरेगाव सह पूर्व पश्चिम उपनगरामध्ये सखल भागात पाणी साचलं आहे. डोंबिवली स्टेशन परिसर, मानपाडा रोड, कल्याण शिवे मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकांची चांगली पंचायत झाली आहे. शहरात सकाळपासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने अनेक रस्ते चौक पाण्याखाली गेले पाहायला मिळते. भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नांदेड शहर व जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकंदरच गेल्या 5 दिवसांपासून नांदेडवासियांना सूर्यदर्शनही झालं नाहीये. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेक्स. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.